स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील, स्वराज्य मराठी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली, दादा हरले म्हणजे सगळे संपले असा कुठलाही प्रकार नाही। येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून करेक्ट कार्यक्रमांचं नियोजन करणार असल्याची माहिती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले। पाहुयात सरदार पाटील काय म्हणालेत। आमदारांनी पैशाचा वापर केला, तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढवली, कशा पद्धतीने काय केलं ते काय तालुक्याला माहित आहे। आणि हे मोजकं मतदान होतं, 85 मतदान होतं, एक मतदान 85 मतदान मधलं 40 मतदान आम्हाला झाले, 45 त्यांना झाले। पण याचा अर्थ असा नव्हे की जिल्हा बँकेची निवडणूक झाली, दादा हरले म्हणजे सगळं संपलं असा कुठलाही प्रकार नाही। दादा जनतेच्या मनात आहेत, हे मोजकं गावातलं प्रत्येक गावातलं मतदानच नाही, सोसायट्यांचं मतदान आहे। आणि दादानी आतापर्यंत जिल्हा बँकेमध्ये काम करत असताना अशा कुठल्याही पद्धतीचा गट तट किंवा घमेंडीचं मस्तीचं राजकारण करण्याचा प्रयत्नच केला नाही। जे काही विरोधक बोलत आहेत, घमेंडी चालले, मस्ती चालले किंवा अशा पद्धतीने त्यांनी हे केलं, जनतेनं घरी बसवलं नाही, तर तुमच्या पैशाच्या व्यवहारामुळे थोडस आम्हाला माघार घ्यावी लागली। पण नक्कीच येणाऱ्या काळात मग मार्केट कमिटी असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, येणारी प्रत्येक निवडणूक आम्ही काँग्रेस पक्ष या नात्यानं चांगल्या पद्धतीनं आदरणीय दादा असतील, त्यानंतर अप्पू काका असतील, माधव पाटील साहेब असतील, नाना शिंदे सरकार असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून पार्टी परत एकदा आम्ही जोमानं लढू। आणि नक्कीच येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटीला आम्ही आमचा ताकद आमची दाखवून देऊ। परवाच भाजपची पत्रकार परिषद झाली, ते नेमकं उमेदवार कोण कोणाचा हे समजायला तयार नाही। मग त्यामध्ये तालुका अध्यक्षांनी आमच्यावर काय बोलले, बाबा गद्दार आहे। मला भाजपच्या तालुका अध्यक्षांना विचारायचं आहे की गद्दार नेमकं कोण। आम्ही प्रामाणिकपणानं तुमच्यासोबत होतो, तुमच्यासोबत राहिलो, आणि ज्यावेळेला आम्हाला नको होतं तुमच्यामध्ये सोडून बाजूला झालो। पण ज्यांनी तुम्हाला पूर्ण पाठीमागच्या विधानसभेला पाडण्याचा प्रयत्न केला, पूर्ण तुम्हाला घरी बसवण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीनं तुम्ही तिकीटं दिली, त्या व्यक्तींचा तुम्ही प्रचार केला, त्या व्यक्तीनं डोक्यावर घेण्याचा प्रयत्न केला, मग गद्दार कोण। हा भाजपच्या तालुका अध्यक्ष पहिला आपण हे करावं की बाबा आपण क्लिअर करावं गद्दार कोण आहे। आणि राहिली दुसरं, त्यांनी एक सांगितलं दुस्तीचे दुष्परिणाम, दुष्परिणाम काय असतात काय नाही आम्हालाही माहिती आहे। त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची आम्हाला गरज नाही, कारण आम्ही कार्यकर्ते आहोत, गरिबीत न आहोत कार्यकर्ते, त्यांच्यासारखे काय सोने चांदीच्या गल्ल्यातून कार्यकर्ते आम्ही काय नेते झालेले नाही, आम्ही नेताही नाही, दादांच्या माध्यमातून काम करणारे आम्ही लोक आहोत। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही दादांच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहू। येणारे मग कुठलीही इलेक्शन असो, कुठलीही पक्षाची निवडणूक असो किंवा कुठल्याही तालुक्यातली एक निवडणूक असो, एक चांगल्या पद्धतीनं दादा असतील, अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील किंवा पक्षातील ज्येष्ठ मंडळी असतील, ह्या सगळ्यांच्या विचारानं आम्ही नक्कीच या पक्षाला ताकद देऊ, दादांना ताकद देऊ आणि पक्षवाढीसाठी मदत करू।